एसपी इंस्टिट्यूट ऑफ न्यूरो सायन्सच्या वतीने अक्कलकोट येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। सोलापूर येथील सुप्रसिद्ध वळसंकर हॉस्पिटल तथा एसपी इंस्टिट्यूट ऑफ न्यूरो सायन्सच्या वतीने अक्कलकोट शहर आणि तालुक्यातील रुग्णांकरता एपिल्स, लकवा, सर्व प्रकारचे डोकेदुखी, मानेचा त्रास, पाठ तथा मणक्याचे विकार या आणि अशा विविध आजारांची तपासणी शिबिराचे आयोजन अक्कलकोट शहरातील शहाजी प्रशालेत करण्यात आले होते। यावेळी या आरोग्य शिबिराचे उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले। यावेळी डॉक्टर सोनाली वळसंकर यांनी बोलताना अथक परिश्रम आणि किरकोळ व्याधींकडे दुर्लक्ष केल्याने साधारण वाटणारे आजार हे मोठे होतात, त्यामुळे अशा आरोग्य शिबिराच्या माध्यमातून योग्य वेळी तपासणी करून निदान केल्यास मोठा खर्च टळू शकतो असं त्यांनी सांगितलं। सोलापूरच्या एसपी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरो सायन्सेस म्हणजेच वळसंकर हॉस्पिटलतर्फे अक्कलकोट येथे मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे। येथे न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर अश्विन वळसंकर आणि न्यूरोसर्जन म्हणजे मी डॉक्टर सोनाली वळसंकर आम्ही दोघंही पेशंटची मोफत तपासणी करणार आहोत। असे पेशंट ज्यांना मेंदूचा आजार आहे, ज्यांना मणक्याचा आजार आहे, हातापायात मुंग्या येणे, लकवा येणे असे विविध आजार आहेत, त्यासाठी आपण मोफत आरोग्य तपासणी शिबिर अक्कलकोट शहाजी हायस्कूल येथे आज आयोजित केलेले आहे। शिबिराची वेळ सकाळी दुपारी 12 ते संध्याकाळी 7 असणार आहे, तर पेशंट्सनी त्याचा डेफिनेट फायदा घ्यावा। येथे आपण आरोग्य तपासणीमध्ये पेशंटच्या तपासणीबरोबरच त्यांच्या विविध टेस्टसुद्धा आपण मोफत करून घेणार आहोत, जसे की NCV म्हणजे नसांच्या टेस्ट आहेत, रक्तामधली साखर आहे, ऑक्सिजनची लेवल, या विविध चाचण्या आपण पेशंटना मोफत करणार आहोत। त्याचबरोबर व्यायाम म्हणजे फिजिओथेरपीची सोयसुद्धा आपण इथं ठेवलेली आहे, जेणेकरून ज्या पेशंटना खूप दिवसापासून बॅक पेन किंवा नेक पेन असतं त्या पेशंटना आपण व्यायाम शिकवतो आणि कमीत कमी औषधं देऊन त्यांचा आजार आपण कमी करण्याचा प्रयत्न। तर या आरोग्य शिबिरात ज्या ज्या रुग्णांनी तपासणी करून घेतली आहे अशा सर्व रुग्णांना वळसंकर हॉस्पिटल इथं पुढील उपचारातील खर्चात सूट देण्यात येणार असल्याचं डॉक्टर अश्विन वळसंकर यांनी सांगितलं। आम्ही अक्कलकोट येथे एक मेडिकल शिबिर घेतलं आहे, ज्याच्यामध्ये मेंदू आणि मज्जारज्जूचे जे आजार आहेत याच्याबद्दल लोकांना ओळख व्हावी आणि त्याची योग्य माहिती मिळावी आणि त्यांचं योग्य निदान व्हावं। पेशंटचे आधीचे रिपोर्ट आपण पहिल्यांदा चेक करतो, त्यांची योग्य माहिती घेतो, त्यांचं योग्य निदान करण्याचा प्रयत्न करतो क्लिनिकल टेस्टने आणि त्यांची नसांची टेस्ट, ब्लडची टेस्ट, ECG इत्यादी टेस्ट आपण सध्या करतो। ह्या शिबिराचा उद्देशच हा आहे की लोकांना मेंदू आणि मेंदूच्या आजाराबद्दल योग्य माहिती मिळावी आणि त्यांचं योग्य निदान व्हावं। सो असे जर कोणी रुग्ण आढळले की ज्यांना काही पर्टिक्युलर आजार आहे किंवा तो आजार ऑलरेडी डायग्नोसिस झालेला आहे तर त्याच्याबद्दल आपल्याला काय करता येईल याच्याबद्दल त्यांना योग्य माहिती देणे हा त्याचा फायदा। त्याला टोटल बिलाच्या साधारण 20% तिला सूट देणार आहे आम्ही। यावेळी या आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी अक्कलकोट शहर व तालुक्यातील डॉक्टर, शिक्षक, लायन्स क्लब अक्कलकोटचे पदाधिकारी तथा प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।